नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खादाडी पोरिया यूट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण आलेलो आहे कर्वे नगर पुणे इथं, जिथं आज आपण बघणार आहे एक हैदराबादी स्टाईलनं इथं डोसा बनवला जातो। तर या लोकेशन आल्यानंतर साई डोसा सेंटर म्हणून या शॉपचं नाव आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला हैदराबादी स्टाईलचे डोसा खायला मिळणार आहेत। त्यांच्याकडे विविध प्रकारचे 25 रुपयापासून 55 रुपयापर्यंतच्या रेंजपर्यंतचे त्यांच्याकडे डोसा अवेलेबल आहेत। तर चला जाऊया आपण साई डोसा सेंटर इथे। तर हे आहेत साई डोसा सेंटरचे ओनर, त्यांच्याशी आपण बोलणार आहे। तर दादा, काय सांगाल तुमच्या शॉपबद्दल? सर, शॉपबद्दल आपलं युनिक काहीतरी आहे ना। हैदराबादचं पॅटर्न आहे ॲक्च्युली। इथं आपण पुण्यामध्ये कर्वेनगर कमिस कॉलेज LA No. 1 असतं आपलं स्टॉल। त्याबद्दल आपला मसाले वगैरे वेगवेगळे आहे। नंतर आपलं व्हेरायटी पण तुम्हाला म्हणतील ते व्हेरायटी भेटू शकते तुम्हाला। मसाला आहे, बटर आहे, चीज आहे, कर्दोशा आहे, अनेक व्हेरायटी भेटू शकते तुम्हाला। आपला ऑर्डर आपलं मॉर्निंग आपलं 8 वाजता चालू होतं, इव्हनिंगला आपलं 3 वाजता क्लोज होतं दुकान। हे आपलं टायमिंग आहे। नंतर आपलं जे आता लोकेशन जे आहे त्याचा भाव तुम्हाला डिझर्ट्समध्ये टाकू। सेंटरमधली आपण ही पहिली डिश आज घेतलेली आहे। तर हा मसाला डोसा आपण त्यांचा घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हा एक थिन अँड क्रिस्प असा मसाला डोसा आहे। त्याच्यामध्ये त्यांनी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आहे। आणि हे आपल्याला सर्व केलं जातं, ही त्यांची शेंगदाण्याची चटणी आहे। आणि हे त्याचं आलं आणि हे लाल तिखटपासून बनवलेली चटणी आहे। तर बघूया आपण टेस्ट कशी आहे। त्याचा जो बेस बनवलेला आहे तो टाळीपासून बनवलेला आहे, एकदम कुरकुरीत असा बेस आहे। कांदा, टोमॅटो, तिखट ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे डोसा एकदम कुरकुरीत आहे। तर आपण लाल तिखट सोबत ट्राय करूया। एकदम तिखट स्पायसी अशी चटणी आहे। आल्यानंतर तुम्ही अजून वेगळ्याच रेंजमधले डोसा ट्राय करू शकता। आणि ही जी चटणी यांनी बनवलेली असते ती आपले जे शेंगदाणा असतात त्या शेंगदाण्याचं वरचं कवरिंग काढून ही चटणी फक्त शेंगदाण्यापासून बनवलेली असते। तुम्ही बघू शकता एकदम त्याचा कलर एकदम व्हाईट असा आहे। त्यात बाकीच्या कोणत्याही गोष्टी त्यांनी ॲड करत नाही, प्युअर शेंगदाण्याची फक्त चटणी इथं सर्व केली जाते। एक चांगली डिश आहे। तर त्यांच्या आपण पुढचा डोसा घेतलेला आहे, हा हैदराबादी चीज डोसा आहे। तर तुम्ही बघू शकता कसा आहे, एकदम दिसायला टेम्पटिंग असं याचं नेचर आहे। फुल असा चीज लोडेड आहे आणि सेम चटणी आणि याच्यासोबत सर्व केला जातो। तर बघूया आपण टेस्ट कशी आहे। चीज असं आपल्याला
एक वेगळा लेवलचं फील खायला देते आणि त्याचा जो मॉइस्ट आहे चीजमुळं आणि कुरकुरीतपणामुळं एक त्याची वेगळी स्टाईल आपल्याला त्यांनी जसं म्हणतात की हैदराबादी स्टाईलचा बनवला जातो तसं आपल्याला जाणवतं की इतर डोशात आणि या डोशात काही फरक आहे. तर असे वेगवेगळ्या साईजमध्ये त्यांनी आपल्याला कट करून दिलेलं आहे. तर आपण मिक्स करून बघूया कशी टेस्ट आहे. चटणी आणि याच्यासोबत एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. हैदराबादी स्टाईल त्यांचं कॉम्बिनेशन आहे. तर येऊन ट्राय करा नक्की. आणि याची किंमत फक्त 45 रुपये आहे. वर तर 45 रुपये चीज आणि एवढ्या गोष्टी आपल्याला पुरेशा आहेत एका लोकांना खायला. तर आपण पुढची डिश घेतलेली आहे हा हैदराबादी बटर डोसा आहे. तर याच्यामध्ये त्यांनी अमूलचं बटर यूज केलं जातं आणि एकदम कुरकुरीत आहे. तर बघूया आपण टेस्ट कशी आहे. तर अमूलच्या बटरचं जी काय मजा आहे खाताना ते आपल्याला याच्यात प्रत्येक बाईटमध्ये समजते. आणि पूर्ण सगळं बटर आहे, फुल बटर आहे सगळं. तर तुम्ही बघू शकताय सगळं बटर आहे आणि एकदम कुरकुरीत आहे. जो याच्यामध्ये टेस्ट केला तर याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त मला हैदराबादी चीज डोसा आवडला. तर तुम्ही येऊन नक्की इथं सांगा, येऊन ट्राय करा की आणि इथं आल्यानंतर सांगा की तुम्ही जर व्हिडिओ बघून आला असेल तर नक्की दादांना सांगा की तुम्ही खादाडी पोरे चॅनल बघून तुम्ही आज इथं डोसा खायला आलाय. तर असंच आम्ही तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पुण्यातील जागा दाखवत राहू आणि खादाडी पोरं तुम्हाला असंच वेगवेगळ्या ठिकाणांचा तुम्हाला आनंद देण्यात मदत करतील. धन्यवाद.